अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करावी या मागण्यांसाठी आरपीआय आठवले गटाच्या वतीने तावडे हॉटेल चौकात चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये आर्थिक मदत जाहीर करावी, महिलांवर वाढते अन्याय अत्याचार त्वरित थांबवावे, ओबीसींना राजकीय आरक्षण द्यावं, अन्यायग्रस्त महिलांना 50 लाखांची मदत द्यावी यांसह अन्य मागण्यांसाठी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रामदास आठवले यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सतीश माळगे यांच्या नेतृत्वाखाली तावडे हॉटेल चौकात अर्धा तास चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी सतीश माळगेसह अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना सोडूनही देण्यात आलं. यावेळी वाहतुकीची कोंडी झाली होती. आंदोलनामध्ये किरण नामे, निर्मला धनवरे, अर्चना कांबळे, पुंडलिक कांबळे, भारत सोरटे, विजय गोंदणे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आज या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब यांनी 20 तारखेला घोषणा केली होती, अखंड महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत. यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे आपले शेतकरी आहेत, जे अतोनात ज्यांचं म्हणजे अतिवृष्टीनं जे नुकसान झालेलं आहे, ते मराठवाडा शेतकरी असतील, आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी असतील, विदर्भातील शेतकरी असतील, यांना एकरी 50,000ची मदत या राज्य शासनाने करावी. तसेच महिलांवरील अन्यायाचार थांबत नाही आहेत महाराष्ट्रामध्ये, महिलांवरील अन्यायाचार हे थांबत नाही आहेत, तर ते त्वरित थांबावेत. दलित महिलांच्या ज्या महिलांवरील अन्यायाचार होतात त्याची तरतूद जी आहे ॲट्रॉसिटीमधली, ती जी अंमलबजावणी होत नाही आहे, तर ती तरतूद झाली तर ॲट्रॉसिटीमध्ये तरतूद झाली तर अन्यायाचार थांबतील. तर त्यासाठी अन्यायाचार थांबले पाहिजेत. महिलांना, ज्या अन्यायग्रस्त महिला आहेत, त्यांना 50 लाखांची मदत शासनाने जाहीर केली पाहिजे. तसेच ओबीसींना राजकीय आरक्षण हे मिळालं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही मागणी करत आहोत. तसेच जे ॲट्रॉसिटीमध्ये मयत झालेले ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्या घरातील ज्या व्यक्तींना जे मयत झालेले आहेत, त्यांच्या आदेश काढलेला आहे शासनाने की त्यांना ह्या पद्धतीनं म्हणजे नोकरीत घ्यावे, सरकार नोकरीत घेण्यासंदर्भात आदेश काढलेला आहे, पण कुठल्या पद्धतीने घ्यायचं असं नोटिफिकेशन दिलेलं नाही. त्यामुळे ते नोटिफिकेशन देऊन राज्य शासनानं ज्या मयत झालेले आहेत त्यांना यामध्ये नोकरीत समाविष्ट करून घ्यावे अशा मागण्या आम्ही केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्या वतीने करत आहोत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.